नैसर्गिक साधन संपत्ती कमी आहे. याच पार्श्वभूमीवर पाण्याच्या कमतरतेमुळे येणाऱ्या काळात शेतीसाठी ठिबक सिंचन सक्तीचे करणार आहोत, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण फर्ग्युसन महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी फर्ग्युसन कॉलेजचे डॉक्टर रवींद्रसिंह परदेशी, विकास काकतकर आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून ते आजपर्यंतच्या काळातील अनुभव सांगितले. देशासमोर आणि राज्यासमोरची आव्हानेही त्यांनी सांगितले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी मुख्यमंत्र्यांना सिंचनाविषयीचा प्रश्न विचारला असता त्यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं. सिंचनाविषयीचे वास्तव समाजासमोर यावे याकरिता श्वेतपत्रिका काढावी अशी आपली भूमिका होती, पण काही जणांनी माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून मिळविलेल्या माहितीच्या आधारे सिंचन घोटाळ्याची चर्चा सुरू केली. त्याचा संबंध श्वेतपत्रिकेशी जोडला गेलाय. सिंचनातील भ्रष्टाचाराबाबत काहीच बोललं नव्हतं. काही चुकीचे झाले असेल तर ते शोधून काढले पाहिजे, एवढीच माझी भूमिका असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. ते पुढे बोलताना म्हणाले, देशातील राजकारणाचा विचार करायचा झाल्यास आघाडीतील प्रत्येक छोट्या पक्षाचे ऐकावे लागत असल्याने केंद्र सरकारला निर्णय घेता आले नाहीत. देश जर एकसंध राहायचा असेल तर केंद्रीय सत्तास्थान एकच असणे जरुरीचे असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं. पुढे ते म्हणाले की देशातील सर्वात मोठं राज्य आपलं आहे, त्यातही आपल्यासमोर मोठी आव्हानं आहेत. शाळा, स्वच्छता, रुग्णालय, भरपूर पाणी, भारनियमन, वीज देणे अशी मोठी आव्हानं आहेत. त्याहीपेक्षा आपला देश महासत्ता व्हायचा असेल तर नैसर्गिक साधन संपत्तीवरही अवलंबून राहता येणार नाही. यावेळी त्यांनी एकूणच सर्वच विषयांवर चर्चा केली. पुढे ते म्हणाले, आत्ताच्या काही घटना पाहता सोशल मीडियावर नियंत्रण ठेवणं हा एक गंभीर प्रश्न निर्माण झालाय. राज्यात सध्या दुष्काळ स्थिती आहे, त्यामुळे दररोज 2.25 कोटी रुपये खर्च होत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तर शिक्षणाचा विचार करायचा झाल्यास इंग्रजी माध्यमाकडच्या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या वाढताना दिसते, पण भविष्यात मराठी माध्यमाच्या शाळा ओस पडू नये अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली, कारण आत्ताच्या युगात सर्व भाषेचे ज्ञान आवश्यक असल्याचंही ते म्हणाले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती.